मस्जिद वरच्या भोंग्याचा आणि हनुमान चालीसाचा काय संबंध? म्हणजे मस्जिद आणि हनुमान हे काय एकमेकांचे विरोधक आहेत का? का हनुमानच मस्जिदीवर त्या ठिकाणी आक्रमण करायचे? प्रकार काय? म्हणजे विनाकारण धार्मिक भावना भडकवून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात कोण करतंय? धार्मिक भावनेचा स्तोम का माजवला जातोय? याच्यामुळे परत दंगली घडवायच्यात का? म्हणजे जाणीवपूर्वक समाजामध्ये विष कालवण्याचा महाराष्ट्रामध्ये उथळ मात्यांनी कोणतरी प्रयत्न करतंय आणि राज्य सरकार, लॉ अँड ऑर्डर, पोलीस यंत्रणा हे सगळं उघड्या डोळ्यांनी फक्त पाहत बसणार का? का हनुमान चालीसाला संरक्षण देणार? म्हणजे हनुमान चालीसामध्ये अशी काय जादू आहे की लगेच त्या ठिकाणी भोंगे बंद होतील? हे फक्त सुडाचं राजकारण आहे. भारतीय संविधानांनी स्पष्ट त्याच्यामध्ये लिहिलं गेलेलं आहे किंवा सांगितलं गेलेलं आहे की तुमच्या धार्मिक भावना ह्या तुमच्या चौकटीच्या आत असल्या पाहिजेत. ते बाहेर आणून सर्वांसमोर त्याचं उद्दत्तीकरण करायचं काहीच गरज नाही. पण जाणीवपूर्वक मग ते राज ठाकरे असतील, त्यांचा पक्ष असतील किंवा कुणीही असेल, पूर्वी जय श्रीराम नाव घेऊन काही हिंदुत्ववादी मंडळी नेहमी त्या ठिकाणी विद्वेषाचं राजकारण करण्याचा प्रयत्न करतात. ही ब्राह्मणी मानसिकता महाराष्ट्राचं आणि देशाचं सामाजिक आणि राजकीय वातावरण हे विद्वेषाकडे घेऊन जाण्याचा यांचा प्रयत्न आहे. पण हे थांबलं पाहिजे. आज काहीतरी ठाकरे बोलणार आणि त्याच्यातून परत एकदा धार्मिक आणि जातीय त्या ठिकाणी समीकरण बदलणार, हे महाराष्ट्रात चालणार नाही आणि याच्या विरोधात कुणीच बोलणार नाही. म्हणजे 20-25 वर्ष संभाजी ब्रिगेड असेल, इतर संघटना असतील, हे प्रबोधन करतात, प्रत्येकाला चांगलं सांगण्याचा प्रयत्न करतात. महाराष्ट्रात प्रबोधनाचा महाजागर निर्माण झाला, यांच्या पोटात दुखतं की सामाजिक विषमता आता नष्ट झाली. परत एकदा जर राजकारण करायचं असेल आणि आपलं दुकान बंद पडलेलं जे आहे ते परत एकदा नव्याने चालू करायचं असेल तर धर्माचं विष हे पेरलं पाहिजे. म्हणून यांची मुलं स्टडीत राहणार आणि आमची मुलं कस्टडीत पाठवणार. आमच्या मुलांना हनुमान चालीसा लावण्यासाठी त्या ठिकाणी त्यांच्या धार्मिक स्थळासमोर उभे करणार आणि पोलीस कारवाई करणार. अहो, जो बोलतो त्याला त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आजच्या जर उत्तर सभेच्या निमित्तानं विद्वेषाचं राजकारण कोण करणार असेल तर धार्मिक दंगलीला जबाबदार म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत किंवा त्यांच्या सभा रद्द केल्या पाहिजेत. आमच्या मुलांना वेठीस धरून, आमच्या पोरांची डोके भडकून, आमच्या पोरांचे करिअर उद्ध्वस्त करून, घर उद्ध्वस्त करून हे यांची राजकीय पोळी भाजणार असेल, खबरदार, हे थांबलं पाहिजे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. फुलेशाहू आंबेडकरांची एक चांगली परंपरा या महाराष्ट्राला आहे जे पुरोगामित्वाकडे घेऊन जाते आणि समता, समानता आणि बंधुता प्रस्थापित करण्यासाठी आमच्या सगळ्या चळवळीतल्या माणसांच्या विचारांचा कल असेल तो सामाजिक विषमता गढूळ करण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. मी संतोष शिंदे, महाराष्ट्र प्रदेश संघटक, संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र.